आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उद्या पंढरीत दुपारी 2 वाजल्यापासून कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पंढरपूर आणि परिसरातील 10 गावांमध्ये उद्या दिनांक 30 जून रोजी दुपारी 2 वाजल्यापासून दिनांक 2 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेमध्ये दिली. पूर्वी आम्ही दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे 29, 30, 1 आणि 2 असे 144 आदेश निर्गमित करण्यासंदर्भात विनंती केली होती, परंतु आता उद्या दिनांक 30/6/2020 दुपारी 2 वाजल्यापासून पंढरपूर आणि आसपासच्या 10 गावांमध्ये संचारबंदी पुकारण्यात आली असून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की उद्या दुपारी 2 नंतर 3 आणि 1 आणि 2 तारीख म्हणजे 2 जुलैपर्यंत ही संचारबंदी चालू राहील. ज्या नागरिकांच्या अत्यावश्यक सेवा किंवा आरोग्य संदर्भात काही असेल तर त्यांनी निश्चित रस्त्यावरती येऊ शकतात, बाहेर येऊ शकतात, परंतु इतर सर्वांना विनंती करण्यात येते की संचारबंदी कालावधीचे योग्य ते पालन करावं. नदीमध्ये स्नानासाठी कोणी येऊ नये, तसेच दर्शन कळस दर्शन हे पूर्णतः टाळावे आणि प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे. याबरोबर मी ही सुद्धा सर्वांना विनंती करतोय, शासकीय महापूजा ही 1 तारखेच्या पहाटे होणार असून त्या महापूजेस ज्यांना पास आहे त्या व्यतिरिक्त कुणीही येऊ नये, इन्क्लुडिंग सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की यावेळच्या शासकीय महापूजेला जे पास धारक आहेत आणि ज्यांना परवानगी देण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त कुणालाही वैद्यकीय सुविधा आणि अन्य करण्यासाठी गरज असेल तर स्थानिक लोकांना परवानगी घेऊन जाता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 1 जुलै रोजी संतांच्या 9 पालख्या तर दुसऱ्या दिवशी मठाचे मानकरी यांना पूजा नैवेद्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असणाऱ्या भक्तगणांची आरोग्य तपासणी आधीच करण्यात आली आहे. पालख्यांचं आगमन 30 तारखेला पंढरीत होणार आहे. संचारबंदीच्या काळात नदीमध्ये स्नानासाठी कोणीही येऊ नये, तसेच दर्शन आणि कळस दर्शन यासाठीही कुणीही घराबाहेर पडू नये. 1 जुलैला पहाटे शासकीय महापूजा होणार असून यावेळी ज्यांना पास दिले आहेत त्यांनीच पूजेसाठी यावं, इतरांनी कोणीही येऊ नये असं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्पष्ट केलंय.